मला कळत नाही टार्गेट कसं. आदरणीय थोरात साहेब हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सुधीर तांबे साहेबांना सुद्धा काँग्रेस पक्षाने सातत्याने त्यांचं ज्येष्ठता त्यांचं समाजातलं कार्य मागून त्यांना पक्षाने सातत्याने संधी 18 वर्ष तब्बल गेल्या सीटवर विधान परिषदेचे आमदार काँग्रेस पक्षाच्या विचाराने चिंधावर राहिलेले आहेत आणि म्हणून त्याच कुटुंबाने उमेदवारी बाबतीत निर्णय त्या मतदारसंघातल्या बाबतीतला घ्यावा एवढं एक मुख्य मला वाटतं पक्षाने उदार भावनेने दाखवलेली होती आणि म्हणून टार्गेट करण्याचा प्रश्न येत नाही. आणि सत्यजित तांबेंनी उमेदवारी लढवायची नाही लढवायची जेव्हा पक्षाकडनं जर कोरा एपी फॉर्म दिला जात आहे तर पक्षांनी काय त्यांना टार्गेट केलं नाही त्यांना काही या ठिकाणी उमेदवारी नाकारली नाही असं म्हणू शकत नाही. त्यांनी काय करायचा हा त्यांचा निर्णय त्या क्षणाला होता. तरुण पिढी काँग्रेसमध्ये